वंचित बहुजन आघाडी आयोजित आरक्षण बचाव यात्रेच्या आजच्या समारोपाच्या सभेचे प्रमुख मार्गदर्शक या महाराष्ट्रातल्या देशातल्या भटक्या आदिवासी वंचित बहुजनांचं कवच कुंडल आपल्या सर्वांचे आधारस्तंभ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या मंचावर उपस्थित आपल्या नेत्या महाराष्ट्र अध्यक्ष रेखाताई आपल्या मार्गदर्शक अंजलीताई आणि ज्यांनी आत्ताच आपल्या हजारो लोकांमध्ये जोश भरण्याचं काम केलं ते आपले युवा नेते सुजात दादा या मंचावर ज्यांनी आत्ता भूमिका मांडल्या त्या सगळ्या पक्षाचे सन्माननीय सदस्य पदाधिकारी बांधवांनो आपल्या सर्वांना या जाहीर सभेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तमाम आरक्षणवाद्यांना बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपण एक संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत. एका बाजूला मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून खास करून या मराठवाड्यामध्ये हजारो लोकांच्या कत्तली होतील, हजारो लोकांचे मुर्दे पडतील अशी परिस्थिती निर्माण केली आहे. जातीच्या प्रतिष्ठेच्या नावाखाली जातीच्या दादागिरीच्या माध्यमातून या मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात आरक्षणाच्या नावावर ज्यांनी दादागिरी चालवलेली आहे त्या सर्व लोकांना इशारा देण्यासाठी की जस्टिस नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली 5 मे 2021 मराठा आरक्षण हे असंविधानिक आहे असं सुप्रीम कोर्टानं घोषित केलेलं आहे. मराठा आरक्षणाला संविधानिक आधार नाही. संविधानानं आणि सुप्रीम कोर्टाच्या 5 जजांनी ते अघोषित करून टाकलं हे संविधानामध्ये बसत नाही. त्याला 3 वर्ष झालं. 3 वर्ष सगळे नेते झोपले होते. हे कुठून अचानक जागे झाले काही कळत नाही. मराठा समाजाचं आरक्षण असंविधानिक घोषित झालं. मी आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतोय वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातल्या त्या तमाम लोकांना आमचा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण मराठा, महाराष्ट्राचे आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा, या महाराष्ट्रात 4 मुख्यमंत्री झालेले 11 वर्ष ज्यांनी महाराष्ट्रावर राज्य केलं ते शरद पवार मराठा. जेव्हा तुमची सरकार होती तुम्ही मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण का दिलं नाही? महाराष्ट्रातले आज 28 खासदार मराठा, 1,625 आमदार मराठा, सरकार तुमचं, मंत्री तुमचे, मुख्यमंत्री तुमचे. आणि निवडणुकीच्या काळात घोषणा काय दिल्या? छत्रपती का आशीर्वाद, चलो नरेंद्र मोदी के साथ. अरे तुम्ही मोदींना सत्तेत बसवता, तुम्ही महाराष्ट्रामध्ये राज्य केलंय आणि आमचं आरक्षण अडवलं कुणी? तर म्हणतात ओबीसीनं अडवलं. तुमचं आरक्षण ओबीसीनं अडवलं? या महाराष्ट्रावर ज्या मराठ्यांनी राज्य केलं त्या मराठ्यांना जा विचारण्याची तुमची ताकद नाही. ती ताकद बाळासाहेब आंबेडकरांची आहे, तुमची नाही. नारायण राणे सारखा मंत्री मराठ्यांना कमरेच्या खालच्या शिव्या देतो त्या नारायण राणेला चिंदी चोर म्हणायची ताकद बाळासाहेब आंबेडकरांची आहे. जरांगे पाटलांची नाही. जरांगे पाटलांना मला सांगायचंय, अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षणाचा 1982 ला मोर्चा काढला, आरक्षण भेटलं नाही. अण्णासाहेब पाटलांनी स्वतःच्या डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या केली, माझ्या समाजाला काय तोंड दाखवू? असंही मराठा आरक्षणाचं आंदोलन चालवणारे आम्ही अण्णासाहेब पाटील सुद्धा पाहिलेले आहेत. आणि 27 जानेवारीला पेढे वाटणारे जरांगे पाटील पाहिले का? मुख्यमंत्री आले होते ज्यूस घेऊन. जरांगे पाटील म्हणलं भेटलं दिलं. 27 तारखेला पेढे,
दहा दिवसानं घोडे. तेच म्हणायला लागलं, नाही 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 दिलं, नाही दिलं, नाही. आम्हाला काही कळायलाच तयार नाही. सुप्रीम कोर्ट निकाल देते शिवसेनेचा, शिंदे गट पण पेढे वाटतो, ठाकरे गट पण पेढे वाटतो. चाललंय काय बांधवांनो? मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की जलीलो की महफिलो मे शराफत ना मिलेगी और गैरों से अपनी सी मोहब्बत ना मिलेगी. वक्त है सियासी हवाओं का, कर लो कब्जा, क्योंकि भीख मांगने से कभी हुकूमत ना मिलेगी. ए भिकाऱ्यांच्या टोळ्यांनो, मी बाळासाहेब आंबेडकरांचा आभार मानतो. साहेब, या गुलाम लोकांना तुम्ही स्वाभिमान शिकवतात, म्हणून आमचा जीव गेला तरी हरकत नाही, आम्ही तुमच्या पाठीमागात. ए भिकारी, एक जागा द्या, दोन जागा द्या. एक जागा भेटली पाहिजे, घ्या ना. वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतोय की आठवा बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांत. बाबासाहेब म्हणाले की राजकारणामध्ये मन आणि मेंदू मुक्त असला पाहिजे, तरच राजकारणात यश भेटत. आमचे अनेक लोक म्हणतात नाही, जिंकतच नाही, कस जिंकणार? अरे या देशानं इंदिरा गांधीला सुद्धा पाडलेलं आहे, या देशाने डाकू फुलन देवीला जिंकवलेला आहे आणि आयपीएस किरण बेदीला पाडलेला आहे. पाडलंय की नाही? राजकारणात जिंकू शकत नाही आम्ही अशी मानसिकता ठेवणाऱ्या तमाम खचलेल्या, निराश, हरलेल्या करोडो लोकांमध्ये आज आशा निर्माण करणारे नेते बाळासाहेब आंबेडकर आहेत. हे सोपं नाहीये. मी आपल्या आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने एक शेवटचा मुद्दा मांडून थांबतो. मला तुम्हाला साधा प्रश्न विचारायचा की जे खासगीकरण, ज्या खासगीकरणामुळं आपलं आरक्षण संपलं, 1,80,00,000 नोकऱ्या संपल्यात सरकारी नोकऱ्या, 1-2 नाही, या खासगीकरणाचा निर्माता कोण? राहुल गांधी आणि काँग्रेसच्या चमच्यांना विचारा, कोणी संपवलं आमचं आरक्षण? ही आरक्षण बचाव यात्रा या देशातल्या एससी एसटी ओबीसी एनटी डीएनटी एसएनटी एनटी 1-2-3 तुम्हा सगळ्यांना, करोडो लोकांना नोकऱ्या देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर मैदानामध्ये आहेत. खासगीकरण करणारे पी व्ही नरसिंहराव, खासगीकरण करणारे मनमोहन सिंग, खासगीकरण करणारी काँग्रेस, त्याच काँग्रेसचं धोरण चालवण्याचं काम आज भारतीय जनता पार्टी करतीये. मी अधिकच बोलणार नाही, पण आपल्या सगळ्यांना विनंती करेल की एक भाजपा निकम्मी है तो काँग्रेस उसकी मम्मी है. या दोघांमध्ये कृपा करून फरक करू नका. बऱ्याच गोष्टी आहेत. काल सुप्रीम कोर्टानं निकाल दिला, पण मला या गोष्टी सांगत असताना अभिमान वाटतो की त्याचा तत्काळ बाळासाहेब आंबेडकरांनी विरोध केला. आणि विरोध करताना बाळासाहेबांनी सांगितलं की सेपरेशन ऑफ पॉवर नावाचं संविधानात एक तरतूद आहे. रे बाबा, सेपरेशन ऑफ पॉवर, ज्युडिशरीला तो अधिकार नाही, संसदेला त्याचा स्वतंत्र अधिकार आहे. त्यामुळे आपल्या आरक्षणाचं राजकारण करणाऱ्या लोकांनो, आता आपल्याला खाजगी क्षेत्रात आरक्षण पाहिजे. ही वंचित बहुजन आघाडीनं आपले ठराव घेतले आहेत. खाजगी क्षेत्रात आरक्षण मिळालं तर आपल्या लाखो करोडो लोकांना सन्मानजनक नोकऱ्या मिळतील. बऱ्याच गोष्टी जरी बोलण्यासारख्या असल्या तरी इथल्या जमलेल्या तमाम लोकांना शेवटची विनंती करतो आणि थांबतो. एक शायर म्हणतो की हिम्मत न हार, अभी उम्मीदों की आस बाकी है. हिम्मत न हार, अभी उम्मीदों की आस बाकी है. और कुछ लोगों में ईमान का एहसास अभी बाकी है. और कैसे ना पूरा होगा सपना भीम का, सच्चे भीम सैनिकों की सांस अभी बाकी है. अपन तमाम लोग
कोणी हात वर करून जे आजूबाजूला भटकत आहेत आमचे काही भटके विमुक्त त्यांना विनंती आहे जरा बसून घ्या. मी आपल्या सगळ्यांना माझी दोन्ही हात वर करून विनंती आहे, या युद्धामध्ये आम्ही बाळासाहेबांच्या सोबत असल्याचं हात वरी करून सांगा. बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. धन्यवाद भाऊ.